नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक आवंदकर सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो फिनिक्स अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती आणि लाईव्ह क्लासमध्ये. मित्रांनो, 2020-21 निकालाचा सध्या धडाका सुरू आहे आणि वेगवेगळे सिलेक्शन आपल्या काही जुन्या मुलांचे येत आहेत, मागच्या वर्षीचे काही मुलांचे सिलेक्शन येत आहेत. 2 दिवसात ही आपली अंतिम यादी कितीपर्यंत जाते, किती सिलेक्शन आपले शेवटपर्यंत होतात ते आपल्याला समजणारच आहे. पण काही सिलेक्शन असे खास आहेत, काही सिलेक्शन असे विशेष आहेत की त्यांचं कौतुक जितकं लवकर करावं तितकं उत्सुकता जास्त ताणं लागलेली आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. जसं की आपल्याकडं वेगवेगळ्या बॅचेसमधून वेगवेगळे पोरं सिलेक्ट झाले आहेत, कुणी एसटीआय झाले आहेत, कुणी आता PSIला मेन्सला आहेत, काल XIचा निकाल लागला आहे, ASOचा निकाल लागला आहे. खूप चांगलं सिलेक्शन आहे. परंपरेनुसार मागच्या 10 वर्षामध्ये जी काही अधिकारी होण्याची परंपरा आपल्या फिनिक्स क्लासेसमधून आहे ती अशीच अखंडपणे अजून चालूच आहे. मित्रांनो, विचार करा की आपण एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करावा आणि त्यामध्ये आपल्याला वाटतं की यार हे आपल्याच्या शक्य नाही राव, मला मुश्किल जातं, हे अवघड आहे, आणि बऱ्याच वेळेस काय होतं आपण 1-2 वर्षाने ते प्रयत्न सोडून देतो. असा एक प्रकार आपल्या MPSCमध्ये जनरली पाहायला मिळतो आपल्याला. आणि एक दुसरा असा एक प्रकार आहे की यार MPSC हाय काय नेमकी बाबा, MPSC म्हणजे नेमकं काय असतं ते, आणि ही काहीच माहीत नाही आहे, MPSCचा प्रकारच माहीत नाही आहे. आणि MPSCचा अभ्यास सुरू करणं आणि पहिल्या प्रयत्नातच पोस्ट काढणं हा एक त्याचा दुसरा एक भाग आहे. आज आपण ज्या व्यक्तीचा इथं सन्मान करणार आहोत, आपल्या क्लासेसचे आत्ताची लेटेस्ट झालेली बॅच त्यांची होती, त्या बॅचमधून सिलेक्ट झालेले, की कधीकधी त्यांना वैयक्तिक असं वाटायचं की या MPSCचं आपलं नातं काय नाही बाबा, MPSCबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही, आपलं वय थोडंसं जास्त आहे, आपण एक सर्व्हिसमॅनमधून आपण पास झालेलो आहोत आणि आता आपला ना अभ्यासाचा काही संबंध नाही आहे, मग आपल्याला MPSC पास करता येऊ शकते का. पहिल्याच प्रयत्नात असा विचार मनात येणं आणि MPSCला उतरणं आणि MPSCमधून पहिल्याच प्रयत्नात आज एक्साईज इन्स्पेक्टरची पोस्ट काढणं हे वाटतं तितकं सोपं काम नाही, पण हे काम आपल्याच क्लासच्या एक विद्यार्थी आहेत गायकवाड सर, त्यांनी हे करून दाखवलं आहे. मी सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरात सरांना व्यासपीठावर बोलवतो, कारण त्यांचं यश हे खरंच विशेष आहे. जसं काल माधुरी मॅडमचं यश विशेष होतं, तसंच प्रकारचं त्यांचं सुद्धा यश अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आणि खूप काही प्रेरणा देणार आहे तुम्हाला. त्यांचा अभ्यास मी जवळून पाहिला आहे, स्वतः अगदी 2 महिन्यापर्यंत ते क्लासमध्ये बसत असायचे, पण त्यांचा आज निकाल आला आणि त्यांना ही पोस्ट मिळाली. क्लासतर्फे, फिनिक्स अकॅडमीतर्फे त्यांचं खूप खूप स्वागत. मी सरांना विनंती करतो, सगळ्यांनी टाळ्या वाजून सरांचं स्वागत करूया. या सर. मी दादा घ्या ते शाल दे शाल अगोदर. कॅमेरे कुठे आहेत? फोन. सर, हा सन्मान तुमचा होणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्याच्या इतर मुलांच्या आधी होणं गरजेचं आहे. यस. राहते चाल तशीच. तर मित्रांनो, कसं असतं आता, या सर, या अलीकडे या. तर सरांना पाहून तुमच्या लक्षात आलं सर की एखाद्या व्यक्तीने खरंच असं स्वप्न बघावं आणि आपण माजी सैनिक आहोत, आपण काही अभ्यास केलेला नाही, आपला अभ्यासाचा काही संबंध नाही आणि कुणीतरी आपला सल्ला द्यावं MPSC कर, आणि तो मनात विचार घेऊन पुण्यासारख्या ठिकाणी येणं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या क्लासमध्ये मुलं बॅच निघून जातात पण तरीही एक आपला बेंच पकडून याच क्लासमध्ये. हा क्लास खास का आहे, कारण आम्ही नवीनच क्लासमध्ये शिफ्ट झालो, त्यावेळी सरांचीच बॅच चालू होती आणि ते एकदा एका कॉपऱ्यात येऊन बसायचे आणि मी जरी बाहेरून आलो लेक्चरमधून तरी मला तिथेच बसलेलं दिसायचे. मी म्हणायचं सर गेले नाही का? सर नाही, आज संध्याकाळी 10-11 वाजता जा रे घरी, डायरेक्ट झोपायलाच घरी, डायरेक्ट जेवायलाच घरी. मग त्यांचं डेडिकेशन इतकं खतरनाक होतं, मी बऱ्याच वेळेस ऑफिसमध्ये बसल्या म्हणायचं की अरे यार हे वयाचा भान नाही आणि यांना MPSCने जरा खूपच सिरियस घेतली दिसते, पण हे माणूस काहीतरी करून दाखवेल. आज तुमच्यासमोर सर आहेत, मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपले अनुभव नक्की तुमच्यासोबत शेअर करावेत आणि तुम्हाला एक प्रेरणा द्यावी की सर जर MPSCसारखी कठीण परीक्षा, जी की भारतातली आता PSCच्या बाबतीतली 2 नंबरची अवघड परीक्षा, एक UPSCची परीक्षा अवघड समजली जाते, एक MPSCची परीक्षा अवघड समजली जाते, जिथं हुशार असणं खूप गरजेचं आहे त्याच्यासोबतच मेहनती असणंही खूप गरजेचं आहे. तर सरांचा हा अनुभव नेमकी कसा होता स्पर्धा परीक्षेतला आणि कशा पद्धतीने सरांनी पोस्ट मिळवलेली आहे, सर आपल्याला मार्गदर्शन करतील. जरूर तुम्ही मार्गदर्शनाचा या फायदा घ्या. सर 2 शब्द प्लीज. बिंदा सर. नमस्कार, मी एक सर्व्हिसमॅन रायचंद भागवत गायकवाड, तसा तुमच्यापेक्षा वयस्कर आहे,
शायद सरांपेक्षा मला असं वाटतं आसपास वय असेल आमचं, तरी पण मी स्वतःला आता एक साधारणतः 20 ते 21 वर्षाचा तरुण मुलगा मानतो मी स्वतःला. दहावी पास एकदम एक माझ्यापेक्षा शायद इथं कुणी टक्केवारीला कमी असेल असं वाटत नाही मला. ग्रुप काय म्हणते सी ग्रुप बी ग्रुप असं म्हणते, एक ग्रुप ना तसं 44% मला मार्क होत दहावीला आणि 12वी फेल होतो मी. 2019 मी BA पास केली जॉब करत, म्हणजे आर्मीची नोकरी करत असताना. पोलीस भरतीची तयारी करत होतो आम्ही, पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन बी झालं माझं. एक पोलीस भरती मी सोडून दिली, दुसरी एका झाली माझ्या, डबल झालं सिलेक्शन. तर त्याच वेळेस जानेवारीमध्ये डिसेंबरमध्ये ॲड निघाली आपली ग्रुप सीची. तुमच्यासारखं असंच अभ्यास करणारे माणसं होते, भरपूर मुलं होते, ते म्हणले गायकवाड सर तुम्ही एकबार फॉर्म भरा. अहो सर मला काहीच माहीत नाही त्यातलं, कशाला म्हणतात MPC माहीत नाही, नेमकं MPCचं फुल फॉर्म माहीत नाही मला, तर मी कसं करणार हे, मला काय येत पण नाही सर. अहो येतं सर तुम्ही बसायला भरा, तुम्ही आम्ही सांगतो मला तुम्ही हे पुस्तक वापराय. अहो पण माहीतच नाही मी कसं भरू सांग. अहो म्हणलं मी भरतो तुम्ही नका भरू, फक्त आम्हाला तुमचा डाटा द्या, तुमचे कागद द्या आम्हाला. या असं करत करत त्यांनी भरला फॉर्म माझा आणि पोलीस भरतीचा जो तो अभ्यास करत होता, पोलीस भरतीचा अभ्यास आणि MPCचा अभ्यास जमिनीवर सुद्धा आता फरक आहे. मला साधारणतः 42 मार्क पडले त्या टायमाला, अभ्यास नसताना पडली. एक साधारणतः 4-6 महिने पोलीस भरतीचा अभ्यास केला होता, त्यानंतर 2 महिने फक्त प्रीसाठी अभ्यास केला गेला. अभ्यास करताना आता सांगतो मला, पोलीसमध्ये झालं आहे आता बास करावा, आम्ही अभ्यास करायचा. पोलीस भरती झाली तुम्ही आता बास करावा असे आमच्या अर्धांगिनी त्यांचं म्हणणं होतं. मग आमची त्याच्यावर तुम्ही चालायची की बाबा आता बास करा तुमची कावर. लहान मुलं बघा, मला 2 मुलं आहेत, एक मुलगा माझा गोव्याला टाकला मी की मला थोडाफार शाळेला थोडा अभ्यास भेटावा, म्हणजे मला अभ्यास भेटा, अभ्यासाला वेळ भेटावा आणि तो बी तो तिथं चांगला अभ्यास करावा तिथं म्हणून. सांगायचं म्हणजे काय सर, की घरात परिवार त्याचं एक माणसाला वेगळं टेन्शन असते. आता लग्न झालं सरांना एक माहिती आहे, अजून दुसरं कोणाला येत असेल तर त्यांना एक माहीत असेल याबद्दल. अभ्यास तर आपण करणार ते सगळे करतात, फक्त बाहेरचे तुम्हाला पॉझिटिव्ह भेटली नाही. मला सुरुवातीला तिथनं निगेटिव्ह सुरू झालं, घरातनं सुरुवात झाली ती निगेटिव्ह माझी बास करा म्हणून. मग आम्ही मीटर आमच्या सासऱ्यापर्यंत गेला, त्याला सांगून आमचा मीटर मिटवला आणि आपल्या सुरुवात केली. एक 8-10 तास सुरुवात केली, कारण इतकी एकदम तुमच्यासारखी मला बसायची सवय नव्हती कंटिन्यू. आणि मी साधारणतः 2000 गणित मला विषय माहीत नव्हता, मराठी व्याकरण काय माहीत नव्हतं, कारण मला प्रयोग हा शब्द जर म्हणलं तर मी म्हणायचं प्रयोग हा शब्द म्हणजे विज्ञानातच असेल, कशाला मराठीत येतो आपल्याकडं. ह्या त्याला म्हणजे ही आमच्या डोक्यात थिंकिंग सुरुवातीला. सांगायचं म्हणजे काय सर, ना आपली निगेटिव्हिटी माझ्या चेंज करावं लागली घरी आणि तुमच्यासारख्या मुलांनी मला एवढा पॉझिटिव्ह केलं की मी न करण्याची इच्छा असताना मला खूप पुश केलं गेलं तिथं, एक प्रकारचा धक्काच मारला गेला मला आणि मी तिथून अभ्यासाला लागलो. मग सरांना विचारलं सर अचानक माझं सिलेक्शन झालं आहे पोलीसमध्ये मी काय करू, सर जॉईन करा. सरांना सांगितलं मला एक बार जॉईन केलं तर परचाला हा पोरिश देते मुश्किल होईल मी, की मी अभ्यास करू शकणार नाही. ते बी खरं तुमचं म्हणलं, जॉईन करू नका तुम्ही. मग डायरेक्ट सरांना सांगितलं तुमचं हे तर होईल, तुम्ही अभ्यास करा होईलच तुमचं. म्हणलं घेऊ का रिक्स, घेऊ. घेतली रिक्स आम्ही तिथं, तिथं गेलो 5 जुलैला ॲडमिशन म्हणजे ॲप्लिकेशन लिहून दिलं राजनाम्याचं आणि डॉक्युमेंट घेऊन आलो मी. त्या टायमाला आपले रिझल्ट लागला होता प्रीचा आणि माझे मूळ कागदपत्र पोलीस ह्याला जमा होते मुंबई पोलीसला, ते घेऊन आलो झालं ते. तिथून म्हणजे त्याच्या अगोदर क्लासला सुरुवात केली ते, सकाळी 6 घरून निघायचं क्लास, ही वस्तू करून 7-7:30 वाजायचं क्लासपर्यंत दिवस तर आम्हाला.
संध्याकाळी 11 वाजेपर्यंत हितला क्लास, एक सिरियस बडे सरांचा क्लास करायचा, मॅडमचा क्लास करायचा, परत अवंकर सरांचा क्लास करायचा, मधल्या वेळेत अभ्यासिकेचा अभ्यास करायचा. ही कंटिन्युटी चालू राहिली हळूहळू आमची. आणि अभ्यास म्हणजे काय सांगायचं तुम्हाला आता ह्या गोष्टी, तुम्हाला सर्वांना माहीत आहे सगळ्या गोष्टी, ही तुमच्यापासूनच मी शिकलेलो ह्या गोष्टी. ही गोष्टी मला तुम्ही सगळ्या समोर जे बसल्यात त्यांनी शिकवलंय मला ही गोष्टी, कसा अभ्यास करायचा बी, कोणती पुस्तक वाचा तुम्हीच सांगितलंय मला ही गोष्टी, मला काय माहीत नव्हती यातला अजिबात. फक्त एवढंच मला कळलं की क्लासमध्ये आल्यानंतर किंवा पुण्यातल्या MPC सदाशिवपेठेमध्ये आल्यानंतर की MPC येणं म्हणजे मला वाटलं चुकच केली मी सुरुवातीला. कधी एवढी जिकडं पाहिन ती MPC मुलं, इकडं बघन ती MPC मुलं, म्हणलं एवढ्या सागरामध्ये आपण काय आपला थेंब पोचणार आपला कुठे हिशेब. आता मला तुम्ही पहा एवढा मोठा सागर आहे, MPC एवढा खूप मोठा सागर आहे इथं. सर म्हणे होईल, तुम्ही अभ्यास करा कंटिन्यू कंटिन्यू, फक्त एवढंच की कंटिन्युटी कंटिन्युटी एकदम ठेवली पाहिजे. कधी स्वतःला मी विसरून गेलतो, हा माझा महागटला बेंच असायचा कॉपऱ्यातल्या, त्या फॅन कशी संकेतसराच्या महागटला, ती कंटिन्यू मी सोडला नाही जागा, मला ती लाभली म्हणा काय म्हणा ती सोडली नाही कधी मी. क्लास संपला तरी सर आपलं उठून जायचं, बसायचं आम्ही इथंच, जेवण इथंच करायचं, माग हात धुवायचं आणि इथंच बसायचं, जेवायला बाहेर जायची गरज नव्हती. ज्यावेळेस माझा काल शुक्रवारी महागटल्या रिझल्ट लागला, मी गावाकडे चाललो होतो. गावाकडे जात असताना साधारणतः 3:30 ट्रेन होती, 4:30 आसपास मला रिझल्ट म्हणजे समजलं आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांनी सांगितलं की बघा तुम्ही ह्याच्यात. मी फोन बघितलं, बघितलं नाव बघितलं, सुरुवात बघ केली, मला आपलं नाही राहू द्या म्हणलं, काय करायचं त्यावर कडपर्यंत बघ, निम्यात का सोडतो स्वतःला मी म्हणतोय, कडपर्यंत बघ. बघितलं नाव आलं, नाव आल्यानंतर मी एक सुरुवातीच्या 3-4 सेकंदासाठी म्हणजे मी हँग झालो सुरुवातीला, की विश्वास नव्हता माझ्या मला स्वतः स्वतःला. आत्मविश्वास जरूर होता, परंतु एक शेवटी काय असतं, प्रत्येक सांग मला किती जरी शहाणा असला तरी सांगतो मला थोडाफारसं काय म्हणतं की आपलं होईल का नाही होईल का नाही असं प्रत्येकाला वाटतं. कधीच म्हणलं नाही कुणी, मला वाटत नाही म्हणलं असं की माझं होणारच आहे आणि मीच होणार आहे असं मला वाटतं. MPC चालत नाही, मग हँग झालो. पुढे लेडीज म्हणजे पॅसेंजर बसले होते, चांगला माणूस आता बोलता बोलता गप का झाला, पूर्ण अंगाला घाम आला होता माझ्या. ते पाहिलं आमच्या मिसेसने फॅमिलीने, अहो म्हणले नाही झालं तर राहू द्या ना, तुम्ही का टेन्शन घेताय, रिझल्ट आला ना, नाही झाला नसेल झालं तुमचं कशाला तुम्ही टेन्शन घेताय. अगं म्हणली वेडे म्हणलं, सिलेक्शन झालं तुझ्या नवऱ्याचं म्हणलं, तुझा नवरा एक्साइज PSI झाला म्हणले. आता तिला काय बोलायचे शब्द सूचना झाल्या शब्द माझ्याशी, खूप तिला खूप म्हणजे आनंद झाला, आनंदाचा आश्रू तिला राहून न गेलं. आणि जीवनामध्ये तुम्ही अभ्यास करता मंजूर आहे सर, तुम्हाला जे घरून किंवा तुमचे मित्र कंपनी तुम्हाला वातावरण कसं तयार होतं ही महत्त्वाचं ह्याच्यामध्ये मला वाटतं. माझं मत मला वाटतं की तुम आपलं जे वातावरण आहे आपले मित्र, तर आम्हाला घरून परिचयाला खूप म्हणजे खूप सपोर्ट दिला आमच्या फॅमिलीने, सर्व त्यांनी पाहिलं घरातली मुलांचं वगैरे, दवाखाना शाळा वगैरे वगैरे सर्व. आणि आम्हाला पूर्ण रिकामं सोडलं फिनिक्स अकॅडमीसाठी, जा बाबा तिकडंच, इकडे काय करायचं दिवसाचं काळं कर नाही तर काय करायचं कर, पण आम्हाला काय सांगू नका वेळ दिला नव्हता म्हणून. खूप त्यांनी वेळ तिथं आम्हाला मॅनेज केलं त्या वेळेला तिथं. आणि इथं सर आता इथं सर्वांनाच माहिती वेळेचा भान कसं ठेवायचं आणि वेळ कशी करायची आपण अभ्यास करतो, तरी पण मला एक सांगायची वाटते. कोणी म्हणतं सकाळी अभ्यास करा, कोणी म्हणतं संध्याकाळी अभ्यास करा, मी तर म्हणतो तुम्हाला जेव्हा टाइम बसन तेव्हा तो बी टाइम अभ्यास करायचाच प्रयत्न करा सर्व, जो बी टाइम भेटेल तो.
म्हणले कुणी म्हणलं आता दुपारा झोप लागते मग 2 मिनिटात झोपून घ्या. मी म्हणतो झोपायला तर 2 मिनिटं झोपून घ्या, 2 मिनिटात आपली झोप पूर्ण करा. मी साधारणतः 5 मिनिटाच्या आत सगळी आपली झोप पूर्ण करून घ्यायची. इथंच असा तुम्ही लय लागली झोप तर 5 मिनिटात जिकडे तिकडे करून घ्यायचं, कारण डुकली यायची. नाही झोपलं तर डोकं दुखायचं त्या टायमाला, कारण आमचं तर वय खूप झालेलं. आम्ही बर्फ वगैरे भरपूर कापलेले आहेत, बर्फामध्ये पोस्टिंग होते आमची. आणि एक साधारणतः बर्फामध्ये गेल्यानंतर हाईल्टी इफेक्ट होते शरीराचे, म्हणजे सरासर ब्रेनवरती इफेक्ट होते. असा इफेक्ट होतो की त्याच्यामुळं काय स्मरणशक्ती खूपच कमी होती माणसाची. मग आमच्या आर्मीमध्ये म्हणते ते, अरे अहो सर तुम्हाला हे काम सांगितलं तुम्ही केलं नाही, हाईल्टी इफेक्ट आहे का तुझ्यावरती, का काम केलं नाही. म्हणजे तुम्हाला सांगायचं काय, हाईल्टीमध्ये खरंच स्मरणशक्ती कमी होती. आणि 18 मध्येच मी हाईल्टी काढून आलो, तुम्ही हाईल्टी पोस्टिंग काढली तुम्ही, त्यामुळे खरंच माझ्या थोडाफार इफेक्ट झाला होता. तुम्ही साधारण 2-3 वाजता तुम्हाला समजून जातं, मला ज्यावेळेस 10 वाजता वाचावं लागायचं त्या टायमाला, तेव्हा मला ते समजायचं. परत त्याला बऱ्याच म्हणजे विवेक सर होतं पुढे, चिंकज सर हे महेश सर आले होता, त्यांनी मला सांगितलं बाबा हे वाचायचा तरीका काय आहे. तर काही गोष्टी म्हणजे वाचायचा बी माहीत पाहिजे ना आपल्याला, नेमकं कसं वाचायचं बाबा ते काहीच माहीत नव्हतं ना, हे गोष्टी नव्या माणसं आम्ही. बरं आम्ही फर्स्ट अटेम MP चं तोंडणं कान माहीत नाही त्याचं आपल्याला. परवा दिवशी म्हणजे काल टॅक्स असिस्टंटचं बी क्वालिफाईड लिस्ट लागली, त्यात पण नाव धडकलंच आमचं. आणि पुढल्या आठवड्यात साहेब मला वाटतंय की क्लर्कशिप लिस्ट लागेल, त्यात पण 100% नाव असणार असं मला विश्वास आहे त्याचा. फक्त मी स्वतःचा आत्मविश्वास हारलो नाही, कडेपर्यंत हारलो नाही. राहिली गोष्ट क्लासची, क्लासमध्ये प्रत्येक ठिकाणी चांगलं शिकवत्या शिकवलं जातं हे मला मंजूर आहे, पण जीवनात जगायचं काही गोष्टी सरांनी मला सांगितल्या. जीवनात जगायचं कसं, जीवनात तुम्ही कुणासंग कसं वागता, तुमच्या संग दुनिया कशी वागते, त्याच्यासंग तुम्ही कसं वागलं पाहिजे, आणि तुमच्या त्यांचा डिफरन्स कसा नसला पाहिजे. मग निगेटिव्ह थिंकिंगवाली बी आपल्या भरपूर माणसं येते. आणि दुसरी गोष्ट खास सांगायचं म्हणलं, आपल्याला माहीत असं टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप हा ना, अरे विवेक सर तुमची किती मार्क पडली तेवढे टाका आम्हाला मेसेज करा. विवेक सरांनी 200 मार्क पडली की 225 सांगून द्यायची, अरे का विवेक सरांना माहीत आहे आपल्याला कोण आपल्या बघा येतं काही आपल्यापाशी. मग आमक्याने सांगा, त्यांनी सांगायचं 2 वाजता एक्स्ट्रा 22 मार्क एक्स्ट्रा सांगून द्यायची. मग ह्या चक्रामध्ये काय झालं की आपल्याला तर मार्क कमी, आपल्या स्वतःला माहीत असतं किती मार्क आहेत आपल्याला, प्रत्येकाला स्वतःला माहीत असतं, पण दुसऱ्याचा अंदाज माहीत नसतो. त्याच्यामुळे आम्ही तुम्ही थोडं डिमोटिवेशन हे ग्रुप करतात. त्या ग्रुप माझं म्हणणं एकच आहे की ग्रुपवरच्या तुमच्या लिस्टवर मला एवढी पडली तेवढी पडली त्याच्यावर काही विश्वास ठेवू नका, अजिबात ठेवू नका त्याच्यावर. तर जरी आपला मित्र जरी असला तरी हो ठीक आहे म्हणायचं बस, डिमोटिवेशन करणारा ग्रुप आपल्याला भेटलेत. ही पण सरांनी मला खूप म्हणजे काही गोष्टी न सांगण्यासारख्या आहेत काही गोष्टी, इतक्यापर्यंत त्यांनी मला मोटिवेशन केलं. त्यांनी मला एक माणसाला मोटिवेशन असं जर झालं असेल ना तर त्यांनी जगण्याचा आपला वे आहे ना रास्ता तो पूर्ण बदलला गेला माझा. मला सरांच्या क्लासमध्ये बसलो सुरुवातीला, मला ABCD दुसरं ABCD शिवाय तिसरं काही माहीत नव्हतं, दुसरं काही माहीत नव्हतं. मला स्वर कशाला म्हणते आय व यू परत मला समजलं, आय व यू स्वर आहेत म्हणून, तिथपर्यंत माहीत नव्हतं, कारण मी बळजबरीने आपलं 10वीला पास झालेलं होतो आणि 12वीत इंग्लिशच गेला होता माझा. पण त्यात बी आम्ही आता काय सांगायचं, व्यवस्थित झालं व्यवस्थित पास दुसऱ्या अटेम्प्टमध्ये आम्ही. हिथं आल्यानंतर मला सर्व गपची बॅकटा बसून राहायची आणि सर शिकवत आले तर असं शिकवल्यानंतर एका टॉपिक झाले त्याचे क्वेश्चन विचारायचे. ओ मेजर समजलं का तुम्हाला, आम्ही बळच आपला हसायचो खाली गप बसायचं, मग सर ओळखून घ्यायचं यांना समजलेलं काही दिसत नाही. सरांनी वर्क पॅक सुरुवात केली होती सुरुवातीला, आता तर आम्हाला सुरुवातीला मॉडेल वगैरे समजून गेलं सर सुरुवातीला हळूहळू, तिथून हळूहळू मला चांगल्यापैकी सरां. आणि विशेष म्हणजे माझं जे ॲक्ट होतं ना ते पूर्ण 4 नोट्स दिले त्या मला, 4 नोट्समध्ये एकही शब्द मराठी नव्हता,
एक्साइज ॲक्टच्या 4 होते, मॅन्युअल 1, मॅन्युअल 2, मॅन्युअल 3 आणि प्रोबेशन ॲक्ट 1949. 1949 फक्त मराठीत होता, बाकीचे 3 प्युअर इंग्लिश, त्यात मराठी शब्द नव्हता. आणि मलाही मराठीचं काही येत नव्हतं, इंग्लिशचं माहीत नाही. तर बडे सर म्हणा तुम्हाला माहीत नाही, तर तुम्ही कसं तरी करून करा ॲडजस्ट. आता काय नाही इकडे, इथं मग कुणाला विचारून घ्यायचं, सर ह्याचं काय होतं वार्ता, ह्याचं काय. फक्त सातत्य मला काम आलं. आपण स्वतःला डिमोटिवेशन करून घेऊ नका. पोस्ट आपल्यासाठी आहे, आपण म्हणतो खूप जागा कमी आल्यात, आपल्याला फक्त एकाच जागेची गरज आहे. आपल्याला 10 जागेची गरजच नाही अजिबात, एकाच जागेची गरज आहे आणि ती आपली एम समजा. जरी म्हणले ना आता MPSC जागा कधी, आता एक्साइज PSL आता 9 जागा निघाल्यात फक्त ह्या वर्षी 22 ॲडमध्ये, त्यातली माझी एक आहे. बघा मला माहीत नाही बाकी दुसऱ्याची, हे धरून चला तुम्ही. ह्या हिशेबाने तुमची तुम्ही मेहनत करताच आहे, आणि ते तुमच्या मेहनतीला अजून थोडा जोर द्यावा. काय 20 तास अभ्यास केला, 25 तास अभ्यास केला, काय फरक पडणार नाही. तुम्हाला माहित आहे की क्वालिटी ठेवा, क्वांटिटी नका ठेवू त्याच्यामध्ये. कारण क्वांटिटी मेंटेन म्हणजे मजा येत नाही क्वांटिटीमध्ये, तर त्यात क्वालिटी असेल तर जरूरच होणार तुमचं. एकच सांगतो शेवट मी बोलतो, सरांनी मला इथं बोलवलं, तसं मी म्हणा गेलं तर एक नॉर्मल माणूस, 20-22 वर्षाचा मुलगा, अजून मी स्वतःला मोठा मानलोच नाही कधी. सर आमच्यापेक्षा खूप मोठे आहेत, सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, आणि आमच्या समोर बसलेल्या मित्रांनी खूप मार्गदर्शन केलं या गोष्टीबद्दल, त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. फिनिश अकॅडमीतर्फे तुम्ही सर्वांनी मला इथं बोलवलं, 2 शब्द बोलायचा मौका दिला, याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद, थँक्यू. जय महाराज, जय हिंद. बस तुम्ही कधी बोलणार मॅडम? नाही मॅडम, सरांचं का सत्कार महत्त्वाचा आहे मला कळला सर, कारण मी पाहिलेलं आहे त्यांचं, ते म्हणलं ते खरं आहे. त्यांचं एक बेंच आहे तिथं, फॅनचे तिथं, दुपारी जरी लेक्चर संपलं त्यांचं, तर ते सगळे पोरं जरी बाहेर गेलेले असले तर त्यांचे एक वही असा आडवा केलेला भाग असा हात ठेवला तिथं, आणि ते पुस्तक आणि त्याच्यावर चालू आहे. हे म्हटलं सर काही चहा वगैरे घेणार का? नाही सर चहा वगैरे काही नको, पण पुन्हा म्हणत चला सोबत तरी कसा चहा सोडायचा, चला सर चहा घेऊया. मग पुन्हा आम्ही चहाला जायचो, म्हणजे पहिल्यांदा एक तर रिस्पेक्ट देण्याची जी प्रक्रिया होती त्यांची. पण त्यांना मी दुसरं एक वाक्य त्यावेळेस बोललो होतो की आपल्या जर ऑफर झाली तर नाही पण म्हणायचं नाही. आणि त्यांची मेहनत खूप चांगली, कारण त्यांनी एक इन्सिडेंट सांगितला होता आणि खूप मला चांगला वाटला. ते ज्यावेळेस निकाल लागला आणि पत्नीच्या डोळ्यात पाणी आणि त्यांच्या डोळ्यात पाणी, म्हणजे ते एक ओवर एक्साइटमेंट असते ना कधी कधी आपल्याला, यार होते का नाही, होते का नाही, आणि एकदाच आपली यादीला नाव दिसावं. तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात मोठा आनंद कधी आहे? तुम्ही स्वतःचं नाव, तुम्हाला विश्वास बसत नाही एखाद्या पोस्ट सिलेक्शन अंतिम यादी तुमचं नाव आहे ना, जरी दिसलं नाही तर तुम्हाला असं अशोक आवंतकर, तर ते विश्वास बसत नाही. आपण बऱ्याच वेळा दुसऱ्या विचारतो हे नाव एकदा चेक कर, हेच आहे का, हे मी आहे. म्हणजे हा जो हा हे MPSC ने जी प्रक्रिया करून ठेवली ना, हा उत्साह, हा स्ट्रगल करण्याच्या पद्धती, जगण्याच्या माध्यमं, हे खूप मोठं कार्य हे MPSC ने केलेलं आहे. आणि त्याच्यात आपल्यातले सामान्यातले सामान्य पोरं, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी गोष्ट लिहून ठेवली आपल्यासाठी, आपल्याला जे हक्क न्याय दिलेले आहेत, संध्या दिलेल्या आहेत, ते खरंच वाखाण्याजोगे आहेत. या संधीचा तुम्हाला सगळ्यांना फायदा व्हावा. आज गायकवाड सरासारखे विद्यार्थी आहेत, फक्त आणि फक्त मेहनतीच्या जोरावर, म्हणजे मेहनतीच्या जोरावर यासाठी म्हणेन मी गॅप खूप पडला त्यांचा. माझी सैनिक आहेत कोणतरी सांगतं आणि आपल्याला पडतं की MPSC आपलं काम नाही आहे बाबा. MPSC चांगले चांगले महारथी घायल होतात, चांगले चांगले मोठमोठे लोक घायल होतात. मग आपच्या आपल्यासारखा एवढा मोठा गॅप असणारा माणूस कसं काय MPSC करू शकतो बाबा. पण हा जो प्रश्न आहे याचं पूर्ण संदर्भासहित उत्तर सरांच्या या निकालाने दिलेलं आहे. सरांचं इतर ठिकाणी पण सिलेक्शन झालेलं आहे आणि आपण अपेक्षा व्यक्त करूया की येणाऱ्या काळामध्ये सरांना अजून जास्त मोठी पोस्ट मिळावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि सरांच्या भावी आयुष्यासाठी
खूप खूप शुभेच्छा देऊन आजचा क्लास आपला इथं थांब झाला संपला असं गृहीत धरतो. थँक्यू व्हेरी मच.